नमस्कार, मी शनाई शेख, दिनबाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनबाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. वीस पाकिस्तानी नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व. चाकण परिसरात वाढते गुंडांची दहशत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालयात भरवला दरबार. आणि मुंबई पुणे महामार्गावर अमरदेवीजवळ मारुती झेनकारने घेतला पेट. आता बातम्या सविस्तराने. मागील काही वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या जवळपास 20 पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळालंय. गेल्या कित्येक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झालंय. पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी जयश्री कटारे आणि सिंधी समाजाचे संत युधिष्ठर महाराज यांच्या हस्ते या नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. भारतीय नागरिकत्व मिळाल्यामुळे या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती राहण्यासाठी योग्य नाही. त्या ठिकाणी अनेक नियम आहेत, त्यामुळे तिकडे राहण्यास असमर्थता दर्शवलेले नागरिक गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आज अखेर या नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झालंय. गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष संपला, आता आम्ही भारतीय आहोत याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली आहे. गेट दिलेला आहे आणि जवळजवळ अजून 300 लोकांचं कामकाज आपण त्याच्यावर करतो आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून त्याच्या NOC आणि त्याचे इतर सर्टिफिकेट आल्यानंतर तेही काम आपण पूर्ण लवकरच करत आहोत. याच्यातले मेजॉरिटी हे सगळे मला वाटतं पाकिस्तानच्या याच्यामधले आहेत आणि ह्या ॲक्टप्रमाणे ज्या 3 देशांसाठीच आपण हे देतो आहे ह्या 3 देशांमधल्याच ह्याच्यात द्यायचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना वर्ग केलेले आहेत आणि त्यावरती आपण काम करतो आहे. साधारण एक ओव्हरऑल जर म्हणाल तर आत्ता जवळच्या नजदीकच्या काळामध्ये 50 ते 100 आपण लगेच सर्टिफिकेट देऊ शकू या लेवलचं आपलं कामकाज सुरू आहे. आणि त्यानंतरसुद्धा आता कसं झालं, याचं एक जी काही एक सायकल होती सर्टिफिकेट येणं आणि त्याच्यामध्ये ज्या NOC घेणं ते आता स्ट्रीमलाईन झालेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की आता जेव्हा एखादा अर्ज आमच्याकडे येईल ऑनलाईन भरेल आणि ते आमच्याकडे येऊन जमा करतील तर त्याच्यामध्ये फारसा वेळ पूर्वीसारखा जाणार नाही, कारण आता IBसुद्धा आणि FROचे सर्टिफिकेट हे आता वेळेत आमच्याकडे प्राप्त होतात, त्यामुळं त्याच्यामध्ये डिले होणार नाही असं मला वाटतं सध्या. हमें बहुत खुशी आहे, 11 साल के बाद हमें सिटीजनशिप मिली. बहुत खुश हैं हम, इतनी स्ट्रगलिंग के बाद आखिर सिटीजनशिप मिल गई हमें. FRO वगैरह में हमेशा चक्कर काटने पड़ते थे, LTV का हर साल ग्रांट लेना पड़ता था तो इसीलिए हमेशा जाना पड़ता था FRO. क्या फील हो रहा है? बहुत खुशी हो रही है, 11 साल के बाद सिटीजनशिप मिली. और इसके लिए आप कितने दिन से प्रयास कर रहे हैं? 11 इयर्स हो गए. चाकण परिसरात गुंडांची दहशत वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जागेचा ताबा घेण्यासाठी एका व्यक्तीच्या अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरातील एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी आलेला जमाव आणि एक गट यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आणि बाचाबाची सुद्धा झाली. ही घटना भर बाजारपेठेत घडली. यावेळी एकमेकांच्या अंगावर डिझेल टाकण्यात आले. काही स्थानिकांनी हस्तक्षेप करत संबंधितांकडून आग पेटे हिसकावून घेतल्याने मोठा हाणा थटळला. दरम्यान बाहेरून आलेल्या युवक आणि महिलांनी यावेळी प्रचंड दहशत केली होती आणि ते CCTV सुद्धा त्यांनी फोडले. घटनास्थळी आलेल्या पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी बाहेरून आलेला जमाव घटनास्थळावरून पळवून लावला. चाकणमधील बडे व्यावसायिक आणि पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राजन परदेशी यांनी जमाव जमवून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची आणि इंधन ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महेश परदेशी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. तर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राजन परदेशी यांनी मात्र आपल्यावर ज्वालाग्रही इंधन फेकून जीवघेणे हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालयात दरबार घेतला आहे. यामध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टिंग दिले आहे. पोलीस खात्यात बदल्यांसाठी बड्या हस्तींचा संपर्क आणि आर्थिक ताकद महत्त्वाची आहे अशी चर्चा वारंवार होते. यामुळे इमानदारीने काम करणारे कर्मचारी दडपणाखाली राहतात. त्यावर तोडगा काढत पोलीस आयुक्तांनी मैदानावर बोलावून सर्वांच्या समक्ष बदल्या केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये हुरूप आलाय. इच्छेप्रमाणे बदल्या केल्या असून आता कामात कसूर करायचा नाही असा सल्ला देखील आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेची 3 युनिट नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे या चौक्यांसह गुन्हे शाखेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. काही पोलीस ठाण्यांमध्ये देखील कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात मागील 3 महिन्यांपासून पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे अंतर्गत बदलीसाठी अनेक अर्ज येत होते. त्यामुळे त्यांनी बदल्यांसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा दरबार भरून बदल्या करून दिल्यात. तसेच अन्य प्रशासकीय कारणांमुळे कर्मचारी डिफॉल्ट असेल तर अशा डिफॉल्ट कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून त्याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे.
त्या अहवालानुसार संबंधित इच्छुक कर्मचाऱ्याला पोलीस देण्यात येणार आहेत. संबंधित कर्मचाऱ्याविषयी वरिष्ठांचा अहवाल निराशाजनक असेल त्या कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात अथवा नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे. एक तरी याचं विशेष मोहीम म्हणण्यापेक्षा एक एफिशियन्सी म्हणा, कारण प्रत्येकांना वेगळ्या वेगळ्या भेटायचं, त्यामध्ये ओव्हरऑल पिक्चर येत नाही आहे. म्हणजे सदृश्य किती वेकन्सी आहे, कोणाला काय पाहिजे तसं येत नाही आहे. आणि काय एक दोन महिना मग ओ आर, मग अप्लिकेशन, मग परत बदली, परत चेंज, हे न करता एकाच ठिकाणी सगळ्यांना जमवून हे वेकन्सी आहे तुम्ही करून घ्या म्हटल्यावर आपल्याला एक रेशनल डिस्ट्रीब्युशन करता येते, पारदर्शक पण होते. ज्यांना भेटलं त्यांना पण समाधान होते, ज्यांना नाही भेटलं त्यांना पण समाधान होते की हा कारणामुळं मला भेटलं नाही म्हणून. आणि फास्ट होते तो ये पाच सहा हेतू एक दोन तासामध्ये पूर्ण होते. टास्क म्हणजे कसं, एक तरी त्यांचे जे नेहमीचे जे एक्सक्यूज असते की घरापासून लांब आहे, माझ्या मुलाला हाणे, काहीतरी कारण आहे, ते सगळं आता संपवलं. त्यांच्या मनाप्रमाणे बऱ्यापैकी दिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक काही अडचण नसला पाहिजे कामाच्या निमित्ताने. आणि दुसरं म्हणजे त्या मग आमचे जे नेहमीचे जे आहे उपस्थिती पाहिजे, रेस्पॉन्स फास्ट पाहिजे. पोलीस यांचे प्रत्येक काही तुम्ही सांगा, सगळ्यात प्राधान्य रेस्पॉन्स, त्यानंतरच इतर गोष्ट. ते आमचा एक हेतू आहे की आता बऱ्यापैकी सिटीमध्ये 7-8 मिनिटपर्यंत पोहोचलो तो ते अजून कमी करायचे. त्या दृष्टीने त्यांना मानसिक एक तयारी, त्याची सुविधा, सोयी, एक समाधान असं एक परिस्थितीत त्यांना ठेवायचं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या चॉईसनुसार बदली करणं राज्यभरात सध्या याची चर्चा होती खरं, मात्र पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर आळा बसेल काय हे बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मुंबईवरून पुण्याला येताना मुंबई पुणे महामार्गावर अमरदेवीजवळ मारुती झेन कारने अचानक पेट घेतला, यात कार जवळून खाक झाली आहे, कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किट झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या कारमध्ये दोन प्रवासी होते. गाडीला आग लागलेली समजताच गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. शेजारीच DED आर्मी ऑफिसर मेस असल्याने त्वरित मिलिटरीचे जवान पुढे सरसावले आणि आग विझवली. यात गाडी जळून खाक झाली, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 40 सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतीस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनवण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी पुणे शहीद जवानांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी अशी ही मोहीम असून या अंतर्गत उमेश जाधव यांनी 6 राज्यात जाऊन हुतात्म्यांचे जन्मस्थळ आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. तर जेव्हा हा पुलवामाचा जो भयानक अटॅक झाला, तर आम्ही असा विचार केला की देशभक्ती एक गरजेची गोष्ट आहे, ती सर्व भारतीयांसाठी एक नवीन चेतना देणारी आहे. तर म्हणून आम्हाला असं वाटलं की आर्टिस्ट कम्युनिटीकडून जेवढे पण आहे हे त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून आम्ही रोड ट्रिप काढली. राज्यातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज आक्रमक झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबवलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकास दर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग आणि नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला. याचा निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी न दिल्याने सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि केंद्राच्या बाहेर जोरदार घोषणा देण्यात आल्या. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये रोजगारीची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. 2 कोटी रोजगार हे वर्षाला हे सरकार देतो म्हणलं होतं, 2 कोटी रोजगार सोडा, हा हे ते रोजगार त्या ठिकाणी गमवण्याची वेळ आली. आज इंजिनिअरिंग ज्या लोकांनी केलं आहे ते इंजिनिअरिंग केलेली मुलं आज पिऊनच्या नोकऱ्या मागत आहेत. एवढी वाईट अवस्था या सरकारच्या काळात झालेली आहे आणि म्हणून या सरकारला कुठेतरी जाग यायला पाहिजे, रोजगार या ठिकाणी तरुण पोरांना मिळालं पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज ह्या सरकारनं लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या आंदोलनाची परवानगी नाकारली. लोकशाहीमध्ये आंदोलनाला परवानगी मागितल्याच्यानंतर नेहमी परवानगी दिली जाते, परंतु जाणीवपूर्वक बेरोजगाराचा जो आवाज आहे तो दाबण्याचा या सरकारचा कुठील कारस्थान होतं या गोष्टीत आणीबाणी यांनी केली. तरी पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून
आम्ही बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारने किती जरी दडपशाही केली तरी आंदोलन करणार, आणि गेल्या 55 वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचा दर 45% या सरकारच्या काळात झालेला आहे। म्हणून आता आम्ही काल नाशिकला रेल्वे रोको आंदोलन केलं, आज इथं एम्प्लॉयमेंट ऑफिसला टाळं ठोकले, अजून आम्ही काही आंदोलन करणार आहेत, आणि या सरकारला जाग नाही आली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस या सरकारच्या मंत्र्याला जिल्हा बंदी करेल। MSRS 76 वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चौत्रा आणि सुनीता पटेल यांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला आहे। महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्यातर्फे आयोजित आणि स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या MSRS 76 वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिने तर पुरुष गटात वीर चैत्रानी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा उद्घाटनाचा दिवस गाजवला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पाकिस्तानी नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व। चाकण परिसरात वाढते गुंडांची दहशत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालयात भरवला दरबार। आणि मुंबई पुणे महामार्गावर अमरदेवी जवळ मारुती झेनकारने घेतला पेट। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।